सगळे जे 9 ते 9 लेसन झालेले आहेत त्याचे एक्सप्लेनेशन प्लस प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. प्लेलिस्ट चेक करा तुम्ही युट्यूबवर गेल्यावर सोनालीस किचन अँड क्लासरूम सर्च केलं की माझं चॅनल येईल. चॅनल ओपन झाल्यावरती प्लेलिस्टमध्ये 8 स्टँडर्ड मॅथ्सची प्लेलिस्ट पहा. त्याच्यामध्ये क्लिक केल्यावरती आतापर्यंत झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. तुम्हाला जो पाहायचा आहे तो पाहू शकता. तसेच जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. याच्यामुळे तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलला लगेच नोटिफिकेशन येईल. चला तर मग स्टार्ट करूया आपण डिव्हिजन ऑफ पॉलिनोमियल. लास्ट इयर वी हॅव स्टडीड हाऊ टू परफॉर्म ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. 7th स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलेले आहात की ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. त्याचं थोडस रिकॉल आहे तुम्हाला, आपण ते थोडस सॉल्व करणार आहोत. पहा, 2a प्लस 3a किती येणार? 5a. काय करायचं आहे? ऍडिशन करून हे लिहायचं आहे. नंतर पुढे बघा, 7b मायनस 4b 3b बरोबर. इथे बघा, 3p मल्टीप्लाय बाय पी स्क्वेअर पी. आणि आपण हे ह्याचं काय करतो, इथे पी चं काहीच नाहीये, इंडेक्स म्हणजे 1 येतो, 1+2 करतो आपण, 3 येणार म्हणजे 3p³ बरोबर. हे 7 स्टँडर्ड मध्ये आपलं झालेलं आहे सगळं. आता 5m² मल्टीप्लाय बाय 3m² 5 मल्टीप्लाय बाय 3 आन्सर येणार 15. आणि ह्याचं काय करणार आपण, m² मल्टीप्लाय बाय m² म्हणजे आपण कसं करतो, m² + 2 m² = 4 बरोबर. हे जर तुम्हाला आठवत नसेल तर 7 स्टँडर्डचा माझा व्हिडिओ आहे बघा. 7 स्टँडर्डची प्लेलिस्ट ओपन केली की तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. नक्की पहा, किंवा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल. आधी तो व्हिडिओ बघा जर तुमचं हे मागचं थोडस रिवाइज करायचं असेल तुम्हाला तर. आता पहा, इथे काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ब्रॅकेट मधले ब्रॅकेट दिलेला असेल आणि ब्रॅकेटच्या बाहेर एक टर्म आहे, या टर्मनी याला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यावेळेला आपण काय करणार, ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मनी आतल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय आपण करतो बरोबर. म्हणजे कसं येणार, 2x मल्टिप्लाय बाय 3x प्लस 5y मल्टिप्लाय बाय 3x बरोबर. आता आपण काय करणार पहा, इज इक्वल टू साइन देऊन घेऊया इथे. 2x मल्टिप्लाय बाय 3x आपला आन्सर काय येणार आहे इथे बघा, 6x/x. 2x मल्टिप्लाय बाय 3 6x आणि x x x कॅन्सल होईल. पुढे बघा काय येईल, 5y मल्टिप्लाय बाय 3 येणार इथे. 5y मल्टिप्लाय बाय 15y येणार बरोबर. 5y मल्टिप्लाय बाय 3 इथे मल्टिप्लायचं चिन्ह येणार. 5y मल्टिप्लाय बाय 3 15y आणि इथे x तसाच्या तसाच राहणार. मग इथे फक्त काय येणार, 6+15y/x आन्सर आपलं येणार 6+15y/x बरोबर. अजून एक एक्झाम्पल आहे, हा महत्वाचा तुम्ही लक्षात ठेवा. ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मनी म्हणजे या टर्मनी याला मल्टिप्लाय करताना ब्रॅकेट ओपन केल्यावरती प्रत्येक टर्मला ह्या टर्मनी मल्टिप्लाय झालं पाहिजे. आता एक अजून एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करूया. मी हे जरा ड्रॉप करते इथलं. x² + 4y ब्रॅकेट आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आहे 2x + 3y. पहा इथे परत सेम आहे की ब्रॅकेट, आता एका ब्रॅकेटनी या पूर्ण टर्मला एक ब्रॅकेट आपण ओपन करायचं आहे. आणि जेव्हा अशी, आता इथे कसं एक ब्रॅकेट होता आणि एक टर्म होती, म्हणून टर्मनी या टर्मनी आपण ब्रॅकेटमध्ये प्रत्येक टर्मला डिवाइड केलं. इथे दोन ब्रॅकेट आहे, आता काय करायचं, कोणताही एक ब्रॅकेट तुम्ही ओपन करायचा आहे. समजा मी हा ब्रॅकेट ओपन केला, यातला 3x² बाहेर घेतला, मग ह्यातल्या प्रत्येक टर्मनी ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणं आपल्याला आवश्यक आहे. पहा, 4y आणि 2x + 3y काय केलं मी इथे, हा ब्रॅकेट ओपन केलेला आहे आणि या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेला आहे. आता बघा हे कशा फॉर्ममध्ये आलं, ह्या फॉर्ममध्ये आलं, एक टर्म आणि इथे ब्रॅकेट आहे. मग अशाच पद्धतीने इथे सॉल्व्ह करायचं आहे. 3x² मल्टिप्लाय बाय 2x प्रत्येक टर्मला आपण मल्टिप्लाय करतोय. 3x² मल्टिप्लाय बाय 3y काय केलं, यांनी याला मल्टिप्लाय केलं, यांनी याला मल्टिप्लाय केलं बरोबर. आता पुढे प्लस देऊन परत 4 मल्टिप्लाय बाय 2x 4 मी याला मल्टिप्लाय केलं प्लस 4 मल्टिप्लाय बाय 3y. आता हे सगळे आपण मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे आहे. बघा हे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे आहे. काय केलेलं आहे, ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मनी ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलेला आहे. 3x² + 2x² किती येणार, 6x³ + 3x² मल्टिप्लाय बाय 3 9x²
वाय आहे ना, म्हणजे 9x² y येणार, 3y आहे. प्लस 4 × 2x किती येणार, 4 × 2x सॉरी इथे परत लिहायला थोडस गडबड झाली बघा, 4y आहे हा, 4y × 2x प्लस 4y × 3y आहे, माझा वाय लिहायचं राहिला होता. आता 4y × 2x किती येणार, तर 6xy काय येणार, 4 × 2 = 8xy प्लस 4 × 3 किती येणार, 12y² 12y² हे आलं त्याचं आन्सर. हे सगळं तुम्हाला हे फक्त रिकॉल आहे, 7th स्टँडर्ड मध्ये हे सगळं तुम्हाला झालेलं आहे. माझा 7th स्टँडर्डचा व्हिडिओ अपलोडेड आहे चॅनलवरती, तुम्ही पाहू शकता. बघा इथे आपण रिकॉल लेट्स रिकॉल मधले हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, तर इंट्रोडक्शन ऑफ पॉलिनॉमियल, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, टू डिवाइड मोनोमियल बाय मोनोमियल, टू डिवाइड पॉलिनोमियल बाय मोनोमियल, आणि ह्या दोन ह्याच्यावरतीच तुम्हाला 10.1 प्रॅक्टिस सेट आहे, तो सुद्धा आपण सॉल्व्ह करणार आहोत. सगळ्यात पहिला आपण बघूया इंट्रोडक्शन ऑफ पॉलिनॉमियल. बघा काय बघितलं, तर आपण काय बघितलं, सबस्ट्रॅक्शन ऍडिशन मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता आपण काय पाहणार आहोत, इंट्रोडक्शन ऑफ पॉलिनोमियल. पण पॉलिनोमियल आर स्पेसिफिक अल्जेब्रिक एक्सप्रेशन, म्हणजे पॉलिनोमियल हे सुद्धा एक प्रकारचं अल्जेब्रिक एक्सप्रेशनच आहे, बरोबर. पॉलिनोमियल हे सुद्धा अल्जेब्रिक एक्सप्रेशन असल्यामुळे आपण जे 7th स्टँडर्ड मध्ये किंवा आता मी तुम्हाला रिकॉल मध्ये दाखवलं की अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे, त्याच पद्धतीने आपण पॉलिनॉमियलचं ऍडिशन मल्टिप्लिकेशन आणि सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. पण ह्याच्यामध्ये लेसन मध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, तर डिव्हिजन, बरोबर. तर सगळ्यात आधी आपण पॉलिनॉमियल म्हणजे काय बघा, इफ इंडेक्स ऑफ इच टर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल इज अ होल नंबर देन द एक्सप्रेशन इज कॉल्ड पॉलिनॉमियल. बघा हा, तुम्हाला एक टर्म देते सगळ्यात पहिलं मी इथे तुम्हाला व्हेरिएबल आणि कोइफिशियंट समजण्यासाठी. समजा इथे 2m आहे, तर 2m मध्ये 2 हा येणार कोइफिशियंट, m हा येणार व्हेरिएबल, बरोबर. इथे आपल्याला काय सांगितलं, इफ इंडेक्स ऑफ इच टर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल इज अ होल नंबर देन द एक्सप्रेशन इज कॉल्ड पॉलिनॉमियल. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, x² + 2x + 3 किंवा अजून एक दिलेलं आहे 3y³ + 2y² + y + 5. बघा इथे कोइफिशियंट काय आहे या टर्म मध्ये, एक्स, बरोबर. काय म्हटलेलं आहे, इन अ वन व्हेरिएबल कोइफिशियंट एक्स आहे, बरोबर. सगळीकडे एक्स आहे, इथे वाय आहे का, नाही. वन व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल आहे की नाही इथे, आणि इथे सुद्धा बघा वाय वाय वाय, इथे सुद्धा वन व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे, बरोबर. जो आपण अक्षर किंवा जो हे घेतो आपण लेटर, त्याला म्हणतात व्हेरिएबल, आणि जो नंबर असतो तो असतो आपला कोइफिशियंट. पॉलिनोमियल मध्ये काय, वन व्हेरिएबल इन इफ इंडेक्स ऑफ इच टर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल इज अ होल नंबर. इंडेक्स म्हणजे काय, पहा 3, 4, 2 इथे काहीच नाही, म्हणजे इथे 1 होल नंबर आहेत की नाही, हे सगळे असं आहे का, 1½, 2 असं आहे का, नाही. तर हे होल नंबर आहेत, पूर्ण संख्या आहेत, आणि वन व्हेरिएबल मध्ये आहे. बघा दोन महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, इफ अ इंडेक्स ऑफ इच टर्म ऑफ एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल इज अ होल नंबर देन द एक्सप्रेशन इज कॉल्ड पॉलिनोमियल. वन व्हेरिएबल आणि होल नंबर इंडेक्स, या दोन कंडिशन आहेत. याला म्हणायचं काय म्हणायचं ह्याला, तर देन द एक्सप्रेशन इज कॉल्ड पॉलिनोमियल. आणि हे दोन पॉलिनॉमियल कसे आहेत, तर पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल, त्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल, कारण त्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे. पुढे बघा, पॉलिनॉमियल आर स्पेसिफिक अल्जेब्रिक एक्सप्रेशन, हिन्स द ऑपरेशन ऑन ऍडिशन सबस्ट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल आर सिमिलर टू दोज परफॉर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. म्हणजे आपण जे 7th स्टँडर्डला शिकलेलो आहोत, बघा 7th स्टँडर्डला 8 लेसन आहे तुम्हाला, 8 लेसन मध्ये मी पूर्णपणे डिटेल मध्ये तुम्ही जर युट्यूबवरती गेला तर 7th स्टँडर्डची प्लेलिस्ट ओपन केली, त्याच्यामध्ये मोनोमियल मोनोमियल बायनोमियल ह्याचे सगळ्याचे ऍडिशन सबस्ट्रॅक्शनचे हे आहेत चॅनलवरती. तुम्हाला जर हे थोडंसं अवघड वाटत असेल तर आधी ते व्हिडिओ पहा, ह्याच्यात मी थोडंफार एक्सप्लेन करणार आहेच, पण प्रत्येक गोष्ट मागे जाऊन मला सांगता येणार नाही. पहा आता
आपण याच्यामध्ये काय करणार आहोत की हे एक प्रकारचे अल्जेब्रिक एक्सप्रेशनच आहेत, त्याच्यामुळे जशा पद्धतीने आपण 7th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन, तसंच तुम्हाला हे करायचं आहे. पण या लेसन मध्ये आपण काय शिकणार आहोत, नवीन काय शिकणार आहोत, तर डिव्हिजन. बघा आता हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपले झालेले आहेत. आता इथे तुम्हाला डिग्री ऑफ पॉलिनॉमियल पाहायचं आहे. पहा डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय, मी इथे एक हे लिहून घेते बघा, 7x³ प्लस 5x प्लस 4x⁵ प्लस 2x². आता ह्याची डिग्री काय, पहा हा पॉलिनॉमियल आहे, व्हेरिएबल एक्स एक्स एक्स, सगळीकडे व्हेरिएबल एक्स आहे म्हणजे वन व्हेरिएबल. आणि इंडेक्स बघा त्याचे, इंडेक्स हे होल नंबर आहेत, पूर्ण संख्या आहेत या, येस म्हणजे हा पॉलिनॉमियल आहे. मग ह्याची डिग्री कशी ओळखायची बघा, द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल इन द गिवन पॉलिनॉमियल इज कॉल्ड अ डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. ग्रेटेस्ट इंडेक्स कोणता आहे यातला, 5, म्हणजे हा काय झाला, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. बघा याला म्हणतात डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियलची ही डिग्री कोणती, तर जो मोठा इंडेक्स असेल पॉलिनॉमियल मध्ये, सगळ्यात मोठा जो इंडेक्स असेल ती त्याची डिग्री. पहा दोन गोष्टी बघितल्या आपण, पॉलिनॉमियल म्हणजे काय बघितलं, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल बघितलं. थर्ड आता काय आहे, टू डिवाइड अ मोनोमियल बाय मोनोमियल. एक थर्ड ह्याच्यामध्ये आपण आता मोनोमियलनी मोनोमियलला डिवाइड कसं करायचं याच्या संदर्भात पाहणार आहोत. चला बघूया, आता तुमच्या बुकमधलंच मी एक एखादं एक्झाम्पल घेणार आहे, कारण हेच परत आता आपल्याला 10.1 मध्ये सुद्धा सॉल्व्ह करायचं आहे, त्याच्यामुळे सगळे एक्झाम्पल घेणार नाही मी, एखाद दोन तुम्हाला सांगते. टू डिवाइड मोनोमियल बाय मोनोमियल, बघा इथे एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, 15p³ डिवाइड बाय 3p. बघा डिवाइड करताना आपण काय करतो, 15p³ डिवाइड बाय 3p. आता पहा 3p ला कितीने मल्टीप्लाय केल्यावरती तुम्हाला 15p³ येईल. बघा 3p ला कितीने मल्टीप्लाय केल्यावरती 15p³ येईल, तर इथे 5p² पाहिजे. बरोबर आहे, मल्टिप्लिकेशन 15³ येईल, 15p³ येणार बरोबर इथे 5p² म्हणून 3p इथे येणार आपलं कोइफिशियंट 5p² मायनस 15p³. हे काय केलं, डिवाइड मोनोमियल बाय मोनोमियल. समजते तुम्हाला, अजून तुम्हाला काही एक एक्झाम्पल खाली दिले, डिवाइड अँड राईट द करेक्ट टर्म इन द बॉक्स, असे दोन हे दिलेले आहेत, ते एकदा सॉल्व्ह करूया आपण. पण इथे लक्षात घ्या काय करायचं आहे, तर आपण डिवाइड करतो म्हणजेच बघा, हा 10 / 2 करतो म्हणजेच काय करतो, 2 ला कितीने मल्टीप्लाय केल्यावर 10 येईल, तर 5, म्हणून 2 × 5 = 10 बरोबर. तसंच मी इथे केलंय, 3p ला कितीने मल्टीप्लाय केल्यावरती 15p³ येईल, आपण मल्टिप्लिकेशन शिकलेलो आहोत मोनोमियलचं, तर 3p × 5p² = 15p³, म्हणून आन्सर 5p² घ्यायचा आहे. समजतंय, हा आला तुमचा कोइफिशियंट. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया, पहा इथे दिलेलं आहे, -36x⁴ डिवाइड बाय -9x. पहा इथे आपण करून बघूया, -36x⁴ - डिवाइड बाय -9x. -9x ला कितीने मल्टीप्लाय केल्यावरती -36x⁴ येणार आहे. बघा आता इथे मल्टीप्लाय करताना हे निगेटिव्ह साईन आहे बरोबर, निगेटिव्ह निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन येतं पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह इथला नंबर कसा असणार आहे, पॉझिटिव्ह. तुम्ही इंटीजर्सचे मल्टिप्लिकेशनचा पण 7th स्टँडर्डचा व्हिडिओ आहे, तुम्ही जर विसरला असाल तर तो सुद्धा पाहू शकता. बघा इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह केल्यावरतीच आन्सर निगेटिव्ह, म्हणून इथली टर्म असणार आहे पॉझिटिव्ह. बरं आता पॉझिटिव्ह आहे, पण ह्याला कितीने मल्टीप्लाय केल्यावरती 36x⁴ येणार आहे, बघा 9 × 4 = 36 बरोबर. इथे एक्स आहे आणि हा x⁴ म्हणजे x⁴, कारण ह्याचा 1 + 3 केला तर इथे 4 येणार आहे, म्हणून इथे टर्म तुमची कोणती येणार, +4x² बरोबर. बघा 9x, चला आपण इथे लिहून घेऊया, 9x मल्टीप्लाय बाय आपण इथे 4x³ म्हणून त्याला डिवाइड केल्यावरती, ह्यानी याला डिवाइड केल्यावरती बघा प्लस काय येणार आहे, कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह याचं मल्टिप्लिकेशन काय असतं, हे निगेटिव्ह, म्हणून इथला नंबर हा पॉझिटिव्ह, कारण आन्सर निगेटिव्ह आलेला आहे आणि एक नंबर निगेटिव्ह आहे, म्हणजे हा आपला पॉझिटिव्ह घेणंच आवश्यक आहे. आणि इथे 36x⁴ इथे x⁴ = 0 बरोबर, किंवा एक्स करूया लागतं सुद्धा चालेल. पहा हे काय केलं आपण, टू डिवाइड मोनोमियल बाय मोनोमियल.
आता सेकंड एक पॉइंट तुमचा आहे टू डिवाइड पॉलिनोमियल बाय मोनोमियल हे बघूया आपण एकदा आणि मग 10^2 10.1 प्रैक्टिस सेट आपण सॉल्व करायला घेणार आहोत. पहा इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे तुमचा आता फोर्थ पॉइंट आपण क्लियर करतोय 6x² + 8x² ब्रैकेट डिवाइड बाय 2x 2x ने याला मल्टीप्लाई करायचं आहे. काही अवघड नाहीये आपल्या मल्टिप्लिकेशन सारखंच आपण मल्टिप्लिकेशन करायला सुरुवात करायची आहे. बघा 2x ने सगळ्यात पहिले आता आपण मगाशी बघितलं काय मोनोमियलने मोनोमियलला करताना तोच सेम फॉर्म्युला आपण इथे वापरणार आहोत. तुम्हाला एक्सप्लेनेशन सकट मी दाखवते लिहून पहा 2x फर्स्ट हा 2x ला कितीने मल्टीप्लाई केल्यावरती तुम्हाला 6x³ येणार आहे. पहा 2x 2 मल्टीप्लाय बाय 3 6 3 तर आला. आता एक्स आणि इथे x² कारण ह्याची ऍडिशन आपण करतो म्हणून इथे 3x² - 6x³ 0 आलं बरोबर. आता इथे आपण खाली +8x² घेतला. आपण जसं डिवाइड करताना एक नंबर झाला की दुसरा नंबर खाली घेतो तशीच ही आपण दुसरी टर्म खाली घेतलेली आहे. आता काय करायचं 2x सेकंड एक्सप्लेनेशन बघा 2x ला कितीने मल्टीप्लाय केल्यावरती 8x² येणार आहे. पहा 2 × 4 = 8 आणि एक्स इथे फक्त एक्स येणार कारण x² × x² आन्सर काय येणार आहे +4x + हे मी याला मल्टीप्लाय केल्यावरती 8x² 0. पहा इथे काय केलेलं आहे आपण या मोनोमियलनी पॉलिनोमियलला डिवाइड केलेलं आहे. आन्सर काय आलेलं आहे आपलं आणि इथे मग आन्सर लिहिताना तुम्ही इथे कोशंट आपल्याला लिहायला लागणार आहे. कोशंट इज इक्वल टू 3x² + 4x आणि रिमाइंडर काय आहे आपला आला 0. रिमाइंडर इज इक्वल टू 0. इथे काय केलेलं आहे आपण पॉलिनोमियलला मोनोमियलनी डिवाइड केलेलं आहे टू डिवाइड पॉलिनोमियल बाय मोनोमियल. पहा आता आपण 10.1 सॉल्व करायला घेऊया. इथे बरेच एक्झाम्पल सॉल्व केलेली आहेत पण आता आपण 10.1 सॉल्व करायला घेतलं की तुमचे बरेचसे कन्सेप्ट हे क्लिअर होत जातील. पहा आपण काय करूया या व्हिडिओमध्ये आपण थांबूया इथे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी 10.1 तुम्हाला देईन कारण तो व्हिडिओ खूप मग मोठा होईल आणि तुम्हाला एवढा एकत्र बघण्यापेक्षा पार्ट मध्ये केले व्हिडिओ तर पाहायला सोपं जाईल. सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला परत सांगते माझ्या चॅनलवरती गेल्यावरती प्लेलिस्ट ओपन करा 8 स्टँडर्डची आणि तिथे तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील. हा फर्स्ट व्हिडिओ एक्सप्लेनेशनचा असेल आणि अजून दोन या लेसनचे व्हिडिओ होतील 10.1 आणि 10.2.